तुम्ही अगदी नूतनजींपासनं उत्पल दत्तपासनं तर मराठी ऍक्टरने रीमा मावशी रीमा लागूंपर्यंत तुम्ही त्यांच्या बरोबर काम केलं. नाही, ऍक्टर म्हणून त्यांचं डेडिकेशन किंवा श्रीमान श्रीमती ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ते जतीन सर जे आज करेक्ट दुर्दैवाने करेक्ट नाहीत आपल्यामध्ये, असं म्हटलंय जातं की ऍक्टर म्हटलं त्यांचे टँट्रम्स असतात. किंवा अर्चना पुरणसिंग, त्या ऑलरेडी एका ग्लॅमर मधनं आल्या यस होत्या, यस यस शी वॉज अ यस व्हेरी ग्लॅमरस ऍक्टर्स देन. आणि मग हे सगळं भट्टी जमणं ऍक्च्युली आणि या काय माहिती सगळ्या आहे का तुला, ऍक्टर्स की पण हे जे मोठे ऍक्टर आहेत ना, त्यांचे टँट्रम कमी असतात. जे नुकतेच आलेले असतात ना, त्या लोकांना व्हॅनिटी पाहिजे असते, हे पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. पण जे मोठे ऍक्टर आहेत ना, म्हणजे रिमाने कधी तसा त्रास दिलेला नाही, आणि इतके चोख असायचे कामामध्ये की स्वतःचा सीन प्रॉपर वाचणं. आणि माझ्याकडे काय, माझं एक मी नाटकासारखंच काम करतो, की आजही मी लाईक नो रिहर्सल घेतो. रिहर्सलमध्ये मी जवळजवळ 25-30 वेळा रिहर्सल घेईन, पण टेक केल्यावरती मला तो सिंगल टेक पाहिजे. आणि जनरली मी कॉमेडीमध्ये बघतो की सिंगल शॉट मिळाला तर मला जास्त उत्तम असतो, कारण ती ते जे टायमिंग असेल ना, ते कटिंगमध्ये निघून जाते. कारण मी जरी भले ते कटिंगमध्ये घेतलं, तर एडिटर नंतर ते त्या टायमिंगमध्ये कापेल की नाही याची शंका असते. आणि आजकाल काय झाले की लाईक नो, की तुम्ही एकदा शूट केल्यानंतर की एडिटिंग ला जायला वेळच नसतो डायरेक्टरला, टू बी व्हेरी फ्रँक. कारण आम्ही शूट केलं की आमचं तिकडे मग संपलं, मग जे डायरेक्टरने स्वतःहून समजून जे परफेक्ट दिलं असेल तेच होऊ शकतं. नाहीतर मग तिकडे एडिटिंगमध्ये जर एडिटर रॉंग भेटला तर ती वाट देखील लागू शकते त्याची. शेखर सुमंत म्हटलं दुनियाभर तो लेट जायचा, नाही तशीशी ख्याती होती, बोलू नये असं सांगतो की दुनियाची कंप्लेंट शेखर सुमंत यार वो दिले आहे, लेकिन तो माझ्याकडे अगदी परफेक्ट टाईमला यायचा. म्हणजे मी कभी इधर कभी इधर करत होतो, सुचेतानेच लिहिली होती बरेचसे एपिसोड त्यातले. तर कभी इधर करताना लाईक नो, की तो बरेच लोक म्हणायचे की यार येईल का येईल का, तो सकाळी यायचा बरोबर. एकदा तो सकाळी 6:30 वाजता होऊन बसला होता सोमराज बंगल्यामध्ये. बोलो सर, बोला आप, मी नंतर 7 वाजता, आप जल्दी क्यों आ गए? अरे कुछ नहीं, आँख खुल गई, मैंने निकल गया तो पता नहीं चला, घड़ी नहीं देखी आ गए यहाँ पर. तो अच्छा होता है. तो मैं बोले यार मैंने ऐसा सुना था यार सब जगह पर आपका प्रॉब्लम है करके. बोलता तो नहीं यार ऐसा ऐसा नहीं है, मतलब तुम टाइम पे छोड़ते हो तो क्या प्रॉब्लम है करके. हाँ सर, एक माला अनुभव इच्छा आला था कि तेरी भी चुप मेरी भी चुप सीरियल होती, ती LTV म्हणून होतं त्यावेळेस, हाँ ओके, झीचं एक सब चॅनल होतं. तर तिकडे फर्स्ट टाइम मला एका मोठ्या ऍक्टरवर काम करायला मिळालं होतं, शफी आनंद. तर शफीजी आणि भारती आसरेकर दोघे जणी होते. तर मला लोकांनी, म्हणजे जे माझ्याबरोबर गुजराती लोकांबरोबर भरपूर काम करायचे त्यावेळेस, तर त्या लोकांनी मला घाबरवून सोडलं होतं. शफीजी आ गए तो राजन यार आप तो बहुत मतलब व्हेरी स्ट्रिक्ट, और ऐसा है वैसा है, ये वो थोड़ा सा बोलता है, थोड़ा सा बहुत कड़क आदमी है, आपको संभालना पड़ेगा. और धीरे धीरे वो धीरे धीरे क्या करते हैं मालूम, पूरा कमांड ले लेते अपने हाथ में, और ऐसा होगा कि बाद में एक्शन भी खुद ही बोलेंगे करके. तो मैं घाबरलो यार, मैंने यार ऐसा कसं शक्य आहे करके. आणि मला त्या गोष्टी, जब मी मला इंटरफेरन्स आवडायचं नाही तेवढं, पण चलो देखते यार कर लेते क्या करते. तर मी पहिल्या दिवसापासून आपला माझ्या पद्धतीनेच काम करत होतो. आलं सकाळी काम सुरू झालंय, झालं ते 7 ते 2 शिफ्टमध्ये मस्त काम चालू होतं. पहिला दिवस स्मूथली गेला, दुसरा दिवस स्मूथली गेला, तिसरा दिवस स्मूथली गेला, तिसऱ्या दिवशी त्यांनी गझाली म्हणा जेवण वगैरे मागवलं, राजन खाने के लिए ऊपर आ जाना करके. म्हणलं अरे क्या हो गया इनको. तर मी गेलो जेवलो वगैरे. चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी आमचं तो शेड्यूल होतं एक नाही 4 एपिसोड, तर संपलं. तर मी त्या दिवशी मी एक डेअरिंग करून त्यांना विचारलं, शफी भाई मेरे को दुनिया ने असं बताया की यार आप तो मतलब चढ जाते हो सबके ऊपर और पूरा कमांड ले लेते हो हाथ में, ऐसा वैसा. तो बोला भाई 5 दिन 6 दिन काम किया हमने साथ में, कभी भी ऐसा महसूस नहीं हुआ. तो राजन एक बात बताओ क्या, मैंने पहले दिन आके देखा तुमको, पहले दिन आके देखा तुम किस तरह से डायरेक्ट कर रहे हो, क्या कर रहे हो क्या कर रहे हो, तो मैंने देखा तेरे को तो काम आता है पूरा, तो मेरे को बताने की जरूरत ही नहीं पड़ती. बोलो तो मैं वहां पर बताता जिस डायरेक्टर को काम नहीं आता, क्योंकि डायरेक्टर को काम नहीं आता तो बोला एक्टर का काम खराब होता है, तब वो मेरे को इंडल्ज करना पड़ता है. तो तुम तो अच्छा काम कर रहे हो, अच्छा काम करो, अच्छा करो करके हम लोग अच्छा सीरियल बनाते हैं. सो हा देखील एक मोठेपणा त्यांचा असतो, लाईक मोठ्या ऍक्टर बरोबर काम करण्याचा हा एक प्रकार आहे.